अतेव योग्य प्रकारे कर्माचे अनुष्ठान करण्यासाठी प्रथम म्हणजे आपण आसक्तीच्या भावनेचा त्याग केला पाहिजे. द्वितीयतः कर्माच्या रामरगाड्या स्वतःला गुरफटून घेऊ नका, त्याच्याशी एकरूप होऊन बसू नका, स्वतः साक्षीरूप राहून कर्म आचरित जा. नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ध्वनीबुकमध्ये. आपण पाहत आहोत कर्मयोग. स्वामी विवेकानंद. आपण ऐकत आहोत अध्याय क्रमांक 6, अनासक्ती हात संपूर्ण आत्मत्याग होय. आज आपण ऐकत आहोत भाग क्रमांक 5. माझे गुरुदेव भगवान श्री रामकृष्ण म्हणत असत, स्वतःच्या मुलांशी दाईप्रमाणे वागा. दाई तुमच्या मुलाला घेऊन त्याचे लाड करील, त्याला खेळवील, अगदी पोटच्या गोळ्याप्रमाणे प्रेमाने त्याचे लालन पालन करील. परंतु मजा अशी की तुम्ही तिला कामावरून दूर करतास, आपले चंबू गबाळे गुंडाळून ती आपला रस्ता धरण्यासाठी तयार. तुमच्या मुलावर असलेल्या साऱ्या मायाममतेचा तिला पार विसर पडतो. तुमच्या मुलाला सोडून देऊन दुसऱ्याच्या मुलाला आपले म्हणताना दाईला कसलीच खंत वाटणार नाही. आपण देखील आपले म्हणून जे काही आपल्याला वाटते त्याविषयी ही अशीच वृत्ती बाळगली पाहिजे. आपण दाई आहोत आणि आपला जर ईश्वरावर विश्वास असेल तर आपण अशी श्रद्धा बाळगायला हवी की आपण ज्यांना आपल्या म्हणून जाणतो त्या सर्व गोष्टी वस्तुतः त्या प्रभूच्याच होत. अत्यंतिक दुर्बलता पुष्कळदा मोठ्या साधुतेचे आणि सबलतेचे रूप धारण करीत असते. आपल्यावर कुणी अवलंबून आहे आणि आपण कुणाचे भले करू शकतो असे वाटणे अत्यंत दुर्बलतेचे लक्षण आहे. अहंकाराची ही भावनास सर्व प्रकारच्या आसक्तीचे उगमस्थान आहे आणि आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या समस्त दुःख कष्टांची जननी ही आसक्तीच होय. या अपार विश्वसंसारमधील एकही जीव आपल्यावर अवलंबून नाही. एक देखील भिकारी आपल्या भिक्षेवर अवलंबून नाही. एकही प्राणी आपल्या दयेवर अवलंबून नाही. कुणी म्हणता कुणीही आपल्या मदतीवर अवलंबून नाही ही वस्तुस्थिती आपण आपल्या मनावर पुरेपूर बिंबवून घ्यायला हवी. प्रकृती सर्वांना सहाय्य करीत आहे आणि आपल्यापैकी लक्षावधी जरी इहलोक सोडून गेले तरीही लोकांना सहाय्य मिळायचे ते मिळतच राहील. तुमच्या माझ्यासारख्यांसाठी प्रकृतीची अनिरुद्ध गती कधीही बंद व्हायला रिकामी नाही. दुसऱ्यांना मदत करण्याने आपल्याला स्वतःला शिक्षण कसे लाभत असते ते आपण मागं पाहिलंच आहे आणि म्हणूनच आपल्याला परोपकार करायला वाव मिळत आहे हे आपले परम सौभाग्यच म्हटलं पाहिजे. आयुष्यात शिकण्यासारखा हा एक मोठा धडा आहे. तो एकदा संपूर्ण आत्मसात केल्यानंतर मग आपण कधीही दुःखी होणार नाही. मग आपण समाजात हवे तिथे जाऊन मिसळलो तरीही काही अनिष्ट होणार नाही. तुम्हाला पती आहे असू द्या, पत्नी आहे असू द्या, घरभर दासदासी असल्या तरी चालेल. एखाद्या सिंहासनाचे तुम्ही अधिकारी असा नका. पण जर तुम्ही हे एक तत्व आपल्या हृदपटलावर कोरून ठेवून संसारात वागाल की जग तुमच्या भोगासाठी नाही आणि तुमच्या वाचून त्याचे काही सुद्धा आणणार नाही, तर मग ह्या सर्व गोष्टी तुमचे थोडे देखील अनिष्ट करू शकणार नाही. या चालू वर्षात तुमचे कितीतरी मित्र कदाचित दिवंगत झाले असतील. जग काय त्यांच्या परत फिरण्याची वाट पाहत बसला आहे? त्यांच्यासाठी जग काय चालायचे अडून बसले आहे? जगाचा स्रोत आपला होत तसाच अविच्छिन्न चालू आहे. करिता आपण जगावर काही उपकार करू शकतो ही कल्पना आपल्या डोक्यातून अजिबात काढून टाका. जगाला तुमच्या मदतीची मुळी देखील अपेक्षा नाही. जगाला सहाय्य करण्यासाठी माझा जन्म असे समजणे म्हणजे अगदी निखालस मूर्खपणा होय. हा निव्वळ अहंकार आहे, ही शुद्ध स्वार्थपरता आहे. केवळ सद्गुणाचे रूप धारण करून ती आमची प्रतारणा करीत आहे इतकेच. ही दुनिया तुमच्या अथवा इतरही कुणाच्या मदतीवर मुळीच अवलंबून नाही. या भावनेच्या सत्यतेचा जेव्हा तुम्हाला पुरेपूर प्रत्यय होईल, ती जेव्हा तुमच्या नसानसांत तुमच्या रोमारोमात भिनून जाईल, तेव्हा मग कर्मापासून उद्भवणारी दुःखरूप प्रतिक्रिया तुम्हाला आणखी भोगावी लागणार नाही. जेव्हा कुणा एखाद्याला काही देऊन त्याच्या मोबदल्यात तुम्ही कसलीच आशा धरणार नाही, त्या इसमाने कृतज्ञ व्हावे एवढ्या देखील प्रतिदानाची इच्छा तुम्ही बाळगणार नाही, तेव्हाच त्याच्या कसल्याही वर्तणुकीचा त्याच्या कृतज्ञतेचाही तुमच्यावर तिळमात्र परिणाम होणार नाही. कारण तुम्ही त्याच्यापासून कशाचीच अपेक्षा केली नव्हती. बदल्यात काही मिळण्याचा तुम्हाला अधिकार आहे असे तुम्ही कधीच समजला नव्हता. त्याचे जे प्राप्य होते ते तुम्ही त्याला दिलं इतकंच. त्याच्या स्वतःच्या कर्माचे फल म्हणून ते त्याला लाभलं. तुमच्या कर्माने तुम्हाला त्याचे वाहक मात्र केलं.
काही दिल्याचा तुम्हाला अहंकार का व्हावा? पैशाचा म्हणा किंवा इतर कशाच्याही दानाने म्हणा, तुम्ही तर फक्त वाहक। जग स्वतःच्या कर्मानेच ते लाभण्यास पात्र ठरत असतं। अशा परिस्थितीत अहंकाराला जागाच कुठे आहे? जगाला तुम्ही जे काही दिलं त्यात एवढे आहे तरी काय बरं? असो तर, एकदा असला हा अनासक्तीचा भाव आत्मसात केल्यानंतर मग तुमच्या दृष्टीने भले किंवा बुरे, शुभ अथवा अशुभ काहीच राहणार नाही। स्वार्थच भल्या बुऱ्याचा भेद उत्पन्न करत असतो। तुम्ही स्वतः अवसर आणि संधी देत नाही तोपर्यंत या विश्वातली कोणतीच वस्तू तुमच्यावर अंमल गाजू शकणार नाही। ही गोष्ट समजण्यास कठीण आहे खरी, पण कालांतराने तुम्हाला तिची सत्यता पटल्याखेरीज राहणार नाही। माणसाचा आत्मा जोवर मूर्खपणाने आपली स्वाधीनता गमावून दुसऱ्या एखाद्या शक्तीच्या कह्यात जात नाही, तोवर त्याच्यावर अंमल बजावू शकेल अशी एकही शक्ती अलम दुनियेत अस्तित्वात नाही। सारांश, अनासक्तीच्या द्वारा तुम्ही तुमच्यावर परिणाम करू पाहणाऱ्या कोणत्याही शक्तीवर मात करीत असता, तिचा अंमल जुगारून देत असता। आता माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यावर कार्य करण्याची कुणाचीच बिशाद नाही असे वायफळ बडबडणे अर्थातच फार सोपं आहे, परंतु खरोखरच स्वतःवर कोणत्याही शक्तीचा असर न होऊ देणाऱ्या व्यक्तीचे बाह्य जगातील घटनांचा भलाबुरा परिणाम होऊ नये, सुखी किंवा दुःखी न होता अविचलित राहणाऱ्या व्यक्तीचे खरे लक्षण कोणते? तिचे लक्षण हेच की चांगले किंवा वाईट काहीही तिच्या मनस्थितीत परिवर्तन घडून आणू शकत नाही, सर्वच अवस्थांत ती सारखी राहू शकते। तर याच ठिकाणी अध्याय क्रमांक 6 कर्मयोग अनासक्ती हा संपूर्ण आत्मत्याग होय यामधील भाग क्रमांक 5 समाप्त झाला। आता आपण पुन्हा भेटूया अध्याय क्रमांक 6 यातील भाग क्रमांक 6 मध्ये। धन्यवाद।